नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील ते बघणार आहोत. ते प्रश्न पाहण्याअगोदर एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आमचं आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा. एम पी एस सी ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. दुसरी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे आपलं अँड्रॉइड ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवर, एम पी एस सी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावानं. ते ॲप कसं डाउनलोड करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा टाईपची स्क्रीन दिसेल. अशा स्क्रीन दिसल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टोअर नावाचा सेक्शन येईल. हां, ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲज अ पॅरेंट आणि ॲज अ स्टुडंट याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका, ॲज अ पॅरेंट करू नका, ॲज अ स्टुडंट म्हणून रजिस्टर करा. स्टोअर नावाचा ऑप्शन दिसेल. या स्टोअर नावाच्या ऑप्शन वर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी असणारे कोर्सेस आहेत ना, ते सगळ्या विषयाचे कोर्सेस आहेत ना, ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ते कोर्सेस बघून तुम्ही त्या ठिकाणी ते जॉईन करू शकता. सध्या चर्चेत असलेला आपला कोर्स आहे तो म्हणजे चालू घडामोडी 2022 जानेवारी 2021 पासून ते ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या घडामोडी या कोर्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ किती वेळा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, 31 डिसेंबर 2022 पर्यंत तो कोर्स आहे. अनलिमिटेड वेळा तुम्हाला पाहता येईल या कोर्सचं वैशिष्ट्य आहे. या कोर्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटेंट नावाचा सेक्शन दिसेल. त्या कंटेंट नावाच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व कोर्सेस त्याची पी डी एफ फाईल डाउनलोड करता येईल, त्याची प्रिंट काढून घेता येईल. चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे, 21 घडामोडी आहेत आणि 22 घडामोडी आहेत, तर तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ओके, कोर्सची किंमत आहे फक्त 299 रुपये. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी येऊन जॉईन करा. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न असा होता, महादेव गोविंद रानडे यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. तुम्हाला एकूण ग्रंथ दिलेले आहेत 4 आणि म्हटलंय कोणत्या ग्रंथाचं लेखन केलंय. राईज ऑफ मराठा पॉवर, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया आणि ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी, हे सगळे ग्रंथ तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आता राईज ऑफ मराठा पॉवर, तर राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ जर म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल महादेव गोविंद रानडे. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, महादेव गोविंद रानडे, हे पहिले दोन ग्रंथ आहेत, तर ते रानडे यांचे लगेच तुम्हाला लक्षात येतील किंवा तुम्हाला तो घटक महत्त्वाचा आहे. पण द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ म्हटलं की तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, रोमेशचंद्र दत्त यांचा तो ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ आहे, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, रोमेशचंद्र दत्त यांचा तो ग्रंथ आहे. त्यानंतर पुढे एक ग्रंथ दिलेला आहे ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी. ओके, ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी. आता ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक झालाय किंवा ब्रिटिश इंडियन इकॉनॉमी अशा नावाचा जो तुम्हाला ग्रंथ दिलाय, तर तुम्हाला ते फक्त कन्फ्यूज करायचा घटक केलाय. लक्षात आलं का, राईज ऑफ मराठा पॉवर आणि एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स म्हटलं तर महादेव गोविंद रानडे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. आता ब्रिटिश इंडियन इकॉनॉमीपेक्षा दुसरा एक ग्रंथ आहे जो परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला जातो, इंडियन पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, दादाभाई नौरोजी यांचा. लक्षात येतोय का, त्या की ज्या ग्रंथातून सर्वप्रथम संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडला तो ग्रंथ. ओके, ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा. 1904 भारत महिला परिषदेची स्थापना कोणी केली, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे का सावित्रीबाई फुले. तर याचं करेक्ट आन्सर येतं 1904 म्हटलंय आणि भारत महिला परिषद म्हटलंय. न्यायमूर्ती रानडे, आता जे महादेव गोविंद रानडे होते त्यांच्या पत्नी, त्यांचं नाव रमाबाई रानडे, यांनी भारत महिला परिषदेची स्थापना केलेली होती. आता न्यायमूर्ती रानडे यांचा रमाबाई रानडे यांच्याशी विवाह वयाच्या 11 झालेला होता. आणि रमाबाई रानडे यांनी मग कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये त्यांचा पुढाकार होता, तर सुरुवातीला पहिला घटक लक्षात घ्या, 1894 रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. कोणता क्लब होता, हिंदू लेडीज सोशल क्लब. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली, रमाबाई रानडे यांनी केली. कधी केली, 1894. 1904 भारत महिला परिषद. आता रमाबाई रानडे यांना 1913 कैसर-ए हिंद या पदवीनं सन्मान करण्यात आला. कोणती पदवी, कैसर-ए-हिंद, कुणाचा, रमाबाई रानडे यांचा. पंडिता रमाबाईंना 1919 कैसर-ए-हिंद दिलेली आहे, परंतु रमाबाई रानडे यांना 1913 कैसर-ए-हिंद पदवीनं सन्मान केला होता. मुलींना प्राथमिक शिक्षण मिळावं किंवा स्त्रियांना अधिक मताधिकार असावा याच्यासाठी यांनी बऱ्याचदा आंदोलनं केलीत रमाबाई रानडे. रमाबाई रानडे यांच्याबद्दल आणखी काय लक्षात घ्यायचं, 1908 त्यांनी सेवा सदनची स्थापना केली. कशाची स्थापना केली, सेवा सदन.
त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे आर्य महिला समाज. आता आर्य महिला समाज, आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यामध्ये झाली. कधी झाली? 1882. याच्यामध्ये पंडित रमाबाई यांचा रोल महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. रमाबाई रानडे आणि इतर महिला आहेत, पण पंडित रमाबाईंचा रोल आर्य महिला समाजामध्ये महत्त्वाचा ठरतो. राहिला ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे म्हटलं की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कधी लिहिला? 1882. बुलढाण्याच्या आहेत त्यामध्ये. आणि याच्यातून त्या ग्रंथामधून त्यांनी काय म्हटलं, बायकोचा नवराच तर नवऱ्याची वागणूक त्याचप्रमाणे असायला हवी, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. म्हणजे ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा. तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि कोणतं विधान योग्य नाही ते ओळखा असं सांगितलेलं आहे. पहिलं विधान जर तुम्ही बघितलं योग्य नाही अशा घटकामध्ये तुम्हाला दिले. 1927 समाज समता संघाची स्थापना देवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. ओके, आता 1927 समाज समता संघ स्थापन केला का? पहिला गोष्ट तर करेक्ट आहे, कारण 1927 एक्झॅक्टली तारीख जर बघायला गेली 4 सप्टेंबर 1927. ओके, परंतु याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटले, देवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली करण्यात आली का? समाज समता संघाची स्थापनेचे अध्यक्ष जेव्हा स्थापना झाली 4 सप्टेंबर 1927 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या. आंबेडकर अध्यक्ष होते आणि देवी नाईक जे आहेत ना यांना उपाध्यक्ष केलेलं होतं, उपाध्यक्ष. ओके, डॉक्टर भाईंदर होते तसेच हे उपाध्यक्ष होते, त्याच्यामुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली याचा अर्थ हे तुम्हाला चुकीचा आहे. आता या संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आणि भाईंदर नाही, उपाध्यक्ष मध्ये देवी नाईक पाहिजे होतं, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. घटक लक्षात आला का? समाज समता संघ 4 सप्टेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली, उपाध्यक्ष होते देवी नाईक आणि डॉक्टर भाईंदर, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तिसरे विधान काय म्हटलंय, सर्व माणसे समान आहेत, माणसाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या साधनावर व संधीवर प्रत्येक माणसाचा समान हक्क आहे अशी या संस्थेची धारणा होती. डेफिनेटली बरोबर आहे. तुम्हाला विचारले योग्य कोणतं नाही, अ आणि ब योग्य नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं अचूक उत्तर असायला पाहिजे. लक्षात आलं का मुद्दा? 4 सप्टेंबर 1927 समाज समता संघ स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली आली? आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली. उपाध्यक्ष कोण होते? देवी नाईक आणि डॉक्टर भाईंदर दोघ होते. क्लियर. पुढचा प्रश्न बघा, वृत्तपत्राची स्थापनेच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. तुम्हाला आता दर्पण, दर्पण म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे दर्पण 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 म्हटल्यानंतर कधीच आहे 1832 आहे का? ओके, दीनबंधू घ्या, दीनबंधू 1877. ठीक आहे, प्रभाकर घ्या, प्रभाकरची रेंज ही 1840 आणि दीनमित्र घ्या हे 1888. ओके, 1888. आता दीनबंधू 1877 कोणती व्यक्ती संबंधित येते? कृष्णराव भालेकर. कृष्णराव भालेकर लक्षात घ्या, कृष्णराव भालेकर 1877. दर्पण 1832 बाळशास्त्री जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर. प्रभाकर 1840 बाहू महाजन, बाहू महाजन. ठीक आहे, आणि दीनमित्र 1888 मुकुंद पाटील, मुकुंदराव पाटील, मुकुंदराव पाटील. ठीक आहे, पाटील. आता मग तुम्हाला याचा क्रम लावायला सांगितलंय. क्रम म्हणजे सुरुवातीला दर्पण येणार 1 नंबरला, 2 नंबरला प्रभाकर येणार, 3 नंबरला दीनबंधू येणार आणि 4 नंबरला दीनमित्र येणार. म्हणजे ब क अड पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. मुद्दा लक्षात आला का? तुम्हाला वृत्तपत्र कधीचं आणि त्याच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्ती हे जर सांगता आलं तर उत्तर देता येईल. पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी पहिलं विधेयक 1911 इम्पेरियल काउन्सिलमध्ये पुढील पैकी कोणी मांडलं? गोपाळकृष्ण गोखले. पुढील प्रश्न आहे, जोड्या लावा. आता सिम्पलसा प्रश्न आहे, तुम्हाला काँग्रेसचे सरचिटणीस कोण, महासचिव कोण किंवा अतिरिक्त संयुक्त सचिव कोण आणि पहिले अध्यक्ष कोण असं? ओमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते, लक्षात आलं. एलम ह्यूम, ए ओ ह्यूम म्हणतो, भारतीय राष्ट्रीय सभेचे सरचिटणीस होते. ओके, दीनशाबादच्या भारतीय राष्ट्रीय सभेचे सचिव होते, सचिव होते. आणि गोपाळकृष्ण गोखले भारतीय राष्ट्रीय सभेचे अतिरिक्त संयुक्त सचिव होते. सरळ जोड आहेत, सरळ, स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणून पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. ओमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष, एलन ह्यूम सरचिटणीस, दीनशाबादच्या सचिव, गोपाळकृष्ण गोखले संयुक्त सचिव पण अतिरिक्त संयुक्त सचिव. याच्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या जोड्या. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी तुम्हाला 3 विधानं दिली आणि कोणती विधान अचूक आहे ते ओळखा असं सांगितलंय.
त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही पहिली कामगारांची संघटना स्थापन केली. बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संघटना खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. आता ही संघटना स्थापन करण्यामागे ना महात्मा फुले यांचा रोल महत्त्वाचा आहे, पण स्थापन कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे. त्यांना कामगार संघटना व चळवळीचे जनक बरोबर आहे. त्यांना 1890 जस्टिस ऑफ पीस आणि 1895 राव बहादूर पदवी दिली, हे सुद्धा बरोबर आहे. वरीलपैकी सर्व, ओके, वरीलपैकी सर्व. आता दुसरा एक प्रश्न असं विचारला, 1876 पंचदर्पण नावाची पुस्तिका, 1876 पंचदर्पण नावाची पुस्तिका कोणी प्रसिद्ध केली? पंचदर्पण. तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? नारायण मेघाजी लोखंडे यांचं नाव असलं पाहिजे. त्यांना ॲक्च्युली जी राव बहादूर पदवी दिली, ह्या पदवीचा रोल काय होता? तर हिंदू मुस्लिम दंगे त्यावेळी खूप झाले होते आणि त्या हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी सलोखा राखला, त्याच्यामुळे ब्रिटन सरकारनं 1895 त्यांना ही राव बहादूर पदवी दिलेली होती. पुढील प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखायचे, कामगार संघटना आणि संस्थापक अशा जोड्या दिलेल्या आहेत. मद्रास लेबर युनियन बीपी वाडिया बरोबर आहे, कधी स्थापना आहे? 1918. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन नामा जोशी 1926 बरोबर आहे. बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन 1926 नामा जोशी. इंटक वल्लभभाई पटेल कधी? 1947 हे सुद्धा बरोबर आहे. कामगार हितवर्धक सभा 1909 स्थापन झाली आणि याच्या संस्थापक होते भिवाजी नरे. काय नाव होतं त्यांचं? भिवाजी नरे, ओके. त्याच्यामुळं पहिली जोडी चुकीची. लक्षात येत आहे का? कामगार हितवर्धक सभा याच्या परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलाय, हां, रिपीट झालेले आहेत. कामगार हितवर्धक सभा भिवाजी नरे 1909, मद्रास लेबर युनियन बीपी वडिया 1918, बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन 1926 नामा जोशी, इंटक वल्लभभाई पटेल 1947. मग राहिला मुद्दा काय? तर राहिला इथं एकच नाव येतं, इथं एकच नाव येते, नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे म्हटलं तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी 1884 स्थापन केली होती. बॉम्बे मिल हँड असोसिएशन म्हणजे अगोदरच्या घटकामध्ये बघितलं होतं बघा, बॉम्बे मिल हँड असोसिएशन 1884, तर ते नारायण मेघाजी लोखंडे, ठीक आहे. पुढील प्रश्न, कोणती जोडी बरोबर नाही ते ओळखा असं म्हटले. पुणे येथे मुलींची शाळा अमेरिकन मिशन 1840 रेंज आहे बरोबर आहे, ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. पुणे येथे अनाथ बालिकाश्रमाची स्थापना धुमाशी धोंडो केशव कर्वे 1896 खूप महत्त्वाचं. आर्य महिला समाज मी आत्ताच म्हटलं पंडित रमाबाईंचा रोल आहे ह्या लेक्चरच्या सुरुवातीला, 1882 पुण्याला स्थापन केलं होतं आर्य महिला समाज पुणे या ठिकाणी. आणि शारदा सदन रमाबाई रानडे नाही, शारदा सदन म्हटलं की पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे वेगळ्या आणि पंडिता रमाबाई वेगळ्या. शारदा सदन जेव्हा स्थापन झालं ते 1889 मुंबईला होतं आणि त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी ते पुण्याला हलवण्यात आलं, पण स्थापना मुंबईची आहे. इथं रमाबाई रानडे दिल्यामुळे हे चौथं विधान किंवा चौथी जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न आहे, कॉर्नवेलिसने प्रत्येक जिल्ह्याच्या आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? दरोगा हे लक्षात. अनुसूचित जाती महिला आणि कामगार यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती कोणत्या कायद्यानं करण्यात आली? अनुसूचित जाती म्हटले, महिला म्हटले आणि कामगार म्हटले, डेफिनेटली उत्तर काय असणार आहे? 1935 कायदा. 1935 कायद्यानंच आला ना हा घटक, हा येतं महत्त्वाचा ठरतो, ओके, क्लिअर. पुढील प्रश्न बघा, डॅश यांनी 1843 जमशेदजी जीजीबाई व व्यापारी व ब्रिटिश बँकर्स यांच्यासोबत मिळून ग्रेट इंडियन रेल्वे या कंपनीची स्थापना केली. आता ग्रेट इंडियन रेल्वे आणि सुरुवातीचा काळ आणि मुंबईतला नाना शंकर शेठ, ओके, तर हे नाव इथं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, 1875 डॅश येथे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. आर्य महिला समाज कोणत्या ठिकाणी स्थापन झाला? करेक्ट आन्सर येतं मुंबई, हां, 1875, पण त्याची शाखा 1877 लाहोरला झाली आणि तेच त्याचं पुढं केंद्र बनलं, हेच आर्य समाजाचं महत्त्वाचं केंद्र बनलं. पण स्थापन कुठं झाली असं विचारलंय, तर तुमचं उत्तर असणार आहे मुंबईला 1875. 77 शाखा निघाली लाहोरला आणि ते त्याचं केंद्र नंतर झालं, तो गोष्ट पुढची, ठीक आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांच्याबद्दलची मते याबाबत जोड्या जुळवा, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कोणी म्हटलं लक्षात आलं पाहिजे, शाहू महाराज म्हणजे यातली एक जोडी तर तुम्ही जुळवू शकताय, किंवा सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा वॉशिंग्टन, मार्टिन ल्युथर किंग कोणी म्हटलं? शाहू महाराजांनी.
हिंदुस्तानचा वॉशिंग्टन आहे असं कोणी म्हटलं? सयाजीराव गायकवाडांनी. म्हणजे ब ला दोन आणि ड ला चार, कुठं आहे? ब ला दोन आणि ड ला चार, ब ला दोन ड ला चार. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे. म्हणजे धनंजय केळ यांनी म्हटलं भारतीय समाजक्रांतीचे जनक आहेत महात्मा फुले यांना. वीरा शिंदे यांनी म्हटलं दलितोद्धारक आहे. फक्त आपण ओळखलं कशावरनं प्रश्न, ह्या ब आणि ड आणि परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा कन्फ्यूज केलं. शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्याबद्दल काय म्हटलं? महाराष्ट्राचे ते मार्टिन लुथर किंग आहेत. आणि सयाजीराव गायकवाडांनी काय म्हटलं? हिंदुस्तानचे वॉशिंग्टन. क्लिअर? पुढील प्रश्न आहे, धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी हाजी शरियत उल्ला यांनी कोणती चळवळ सुरू केली? तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? फरियादी चळवळ. काय उत्तर असणार आहे? फरियादा चळवळ. कधी सुरू केली? 1804 मध्ये सुरू केली. कोणत्या ठिकाणी सुरू केली? बंगालमध्ये सुरू केली. बंगालमध्ये सुरू केली. म्हणजे प्रश्न कसा विचारू द्या हे पॉईंट लक्षात ठेवा बरं का. अशा टाईपवर प्रश्न विचारला होतो मुस्लिम समाजातल्या ज्या चळवळी किंवा काही प्रथांच्या बाबतीमध्ये जे काही आता अगोदर घडलेलं आहे तर त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा. एमपीएससी ट्रिक्स या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ घ्या. तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी होईल. चालू घडामोडी कोर्समध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपात असल्यामुळं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहतोय. थँक्यू.